हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र उत्सव बघता बघता खरं तर हा उत्सव आता संपत आलेला आहे. 9वा दिवस आणि गेले आपण 8 दिवस. अष्टमी झालेली आहे आणि अष्टमीचा जागर झालेला आहे आणि गेले 8 ते 9 दिवस आपण छान नवरात्र उत्सव साजरा करतोय. आणि या नवरात्र उत्सव साजरा करत असताना आपण नवविदा या कार्यक्रमाचं छान आपल्या आचार्य 90 FM वरती आयोजन केलं आणि या आचार्य 90 FM माध्यमातून आपण नवविदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या देवी आहेत, देवींची ठाणं आहेत, देवींची स्थानं आहेत, मंदिर आहेत, देऊळं आहेत, त्याविषयींची माहिती घेतली, त्याची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये अर्थात आजच्या नवविदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञात असलेली, आपल्या सगळ्यांची श्रद्धा असलेली अशी कार्ल्याची आई एकविरा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि कार्ल्याची आई एकविरा, आपण आई एकविरेला नेहमीच सगळेजण जात असतो, अगदी मुंबईकर असू देत, आगरी कोळी लोकांची देवता म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं, अशी ही कार्ल्याची आई एकविरा. आणि याविषयीची जी काही माहिती आहे, इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे, ही आपण आज आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुशीला शिंदे मॅडम. आणि सुशीला मॅडम यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आई एकविरेविषयीची माहिती सांगावी. नक्कीच. नमस्कार. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिळ्या भागामध्ये अमर ऋषी परशुरामाची आई रेणुका माता या नावाने देखील एकविरा देवीची उपासना केली जाते. अच्छा, म्हणजे मला ही नवीन माहिती इथे मिळतीये. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला माहित असतं आई एकविरा सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु आपल्या भारताच्या व्यतिरिक्त नेपाळ मधील सुद्धा जी लोक आहेत ती सुद्धा आई एकविरेचं उपासना करतात. म्हणजे ही खूप नवीन माहिती मला आज इथे मिळाली. मला असं वाटतं आपल्या श्रोत्यांसाठी सुद्धा ही फार नवीन माहिती असेल की बऱ्याच वेळेला आपले देवदेवता आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या, आपल्या भारतात असणाऱ्या देवदेवतांची फार लांबलांबची लोक सुद्धा पूजा अर्चना करतात, उपासना करतात. आणि नेपाळ मधलीही लोक आपल्या एकविरा देवीचं उपासना करतात ही खूप नवीन माहिती आज दिली. पण आता आपण मंदिराविषयी, देवळाविषयी बोलूयात. हे देऊळ सगळ्यांनाच ज्ञात आहे कुठे आहे, पण हे देऊळ कधी बांधलं गेलं, त्याचा इतिहास काय? महाराष्ट्रातील लोणाळा येथील वेहेळगाव जवळील कार्ला लेणी इथे एकविरा आईचे मंदिर आहे. ती आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान आहे. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकविरा आईचे मंदिर कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. मुख्य देवता एकविरा आई तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहे. विपुल निसर्ग संपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या, गड किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व एकविरा आईचे मंदिर आहे. नक्कीच. म्हणजे आपण सगळेजण ज्या वेळेला एकविरेला जातो, एकविरा आईच्या दर्शनासाठी जातो, खरं तर आपण फार थकतो. पण हल्ली अर्ध्यातून जायला रस्ता आहे, म्हणजे अगदी गडापर्यंत, निम्म्यापर्यंत, अर्ध्या रस्त्यापर्यंत वाहनही जातात, त्यामुळे तो थोडासा त्रास कमी झालेला आहे. परंतु भाविक ज्या श्रद्धेने आणि ज्या मायेपोटी तिथे येतात, त्यामुळे त्या पायऱ्या चढताना त्रास हा जाणवत नाही. आणि जरी त्रास झाला तरी अगदी गडावरती गेल्यानंतर जेव्हा आपण आईचं दर्शन घेतो तेव्हा सगळं भरून पावल्यासारखं वाटतं. या व्यतिरिक्त या देवळाची सुद्धा किंवा एकविरा आईची सुद्धा काही पौराणिक कथा आहे का? म्हणजे जसं की आपण कोणत्याही देवांविषयीची माहिती घेत असतो, कुठल्याही सणांविषयी माहिती घेत असतो, त्याच्या मागे काही ना काहीतरी एक दंतकथा तरी असते, पौराणिक कथा असते, काही आख्यायिका असतात. असं कार्ल्याच्या आई एकविरेसाठी काही आख्यायिका आहेत का? आहे. प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक देवीची पूजा करतात. त्याशिवाय सिकेपी आणि देवज्ञ ब्राह्मण सुद्धा पूजा करतात. कार्ला ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून 160 ख्रिस्तपूर्व सणापासून अस्तित्वात आहे. या मंदिर संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची 3 मंदिरे आहेत. मंदिराच्या समोर महामंडप, वर्षा मंडप आणि गोपूर आहे. अश्विन नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात येऊन पूजा व उत्सव साजरा करतात. आता ही झाली बुद्धकालीन माहिती, पण पौराणातली पण एक माहिती आहे याच्यामध्ये, पौराणिक कथा.
तर पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. पांडव इथे आले असताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष एकवीरा आई प्रगट झाली. तिने पांडवांना मंदिर बांधण्यास सांगितले, पण एक अट घातली, एका रात्रीत मंदिर बांधले पाहिजे. पांडवांनी एका रात्रीमध्ये मंदिर बांधले तेव्हा देवी प्रसन्न झाली. वनवासानंतरच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणी ओळखू नये असा त्यांना वर दिला गेला. नवरात्र उत्सव हा श्री शक्तीचा पूजनाचा असतो. चैत्र व अश्विन महिन्यामध्ये इथे यात्रा भरते. अनेक भाविक दर्शनासाठी येतात व नवस फेडण्यासाठी येत असतात. म्हणजे आपण कारल्याच्या एकवीरीला नेहमी कधीही जा, तिकडे कायम भक्तांची रांग दिसतेच, भक्तांची गर्दी दिसते. आणि अशी ही पौराणिक कथा आहे पांडवांची. आणि मला असं वाटतं बऱ्याच लोकांना ही पौराणिक कथा माहीत नसावी, पण आज तुम्ही खूप छान पद्धतीने ही पौराणिक कथा इथे आम्हाला सांगितलीत, खूप छान वाटलं. आणि खरं तर आपण ज्या कारल्याच्या एकवीरा आईला जातो तिथे बऱ्याच गोष्टी, बरीच गर्दी पाहायला मिळते आपल्याला. कारल्याच्या लेण्या आपण फिरण्यासाठी जातो किंवा त्याची माहिती घेण्यासाठी जातो, आणि अगदी लेणीमध्ये दगडांमध्ये बसलेलं ते देऊळ आणि मग आतमध्ये प्रसन्न करणारी अशी मूर्ती, आणि ती मूर्ती इतकी सुंदर आहे, म्हणजे ती अगदी मन मोहून टाकणारी असं त्या मूर्तीचं तेज आहे. आणि ज्या पद्धतीने मुखवट्याकडे बघत राहावंसं असं वाटतं, ज्या पद्धतीने तिला सोन्या नाण्यांनी मढवलेलं आहे आणि ज्या पद्धतीने तिला तिचा जो साज श्रृंगार केला जातो तो अतिशय मनाला असं भुरळ पाडणारा आहे. आणि अशी ही कारल्याची एकवीरा. आणि नक्कीच मला असं वाटतं आपण सगळ्यांनी फार जवळ आहे मुंबईकरांसाठी तरी, आणि त्यामुळे मुंबईकरांनी प्रत्येकाने नक्कीच एकदा तरी देवीच्या दर्शनासाठी तिथे जायला हवं. आणि इतर महिन्यात इतर वेळ महिन्यातही तिची गर्दी असते, परंतु चैत्र महिना म्हटलं किंवा नवरात्र म्हटलं, शारदीय नवरात्र म्हटलं की तिकडे गडावरती जो काही उत्सव चालतो, जो काही गर्दी, जी गर्दी असते ती खूप जास्त असते, परंतु तरीही सगळे भाविक भक्तगण ही आईच्या दर्शनासाठी तिकडे येत असतात. आणि आज आपण नवरात्र उत्सवामध्ये नवविधा हा कार्यक्रम करत असताना आजच्या नवव्या दिवशी हे नव पुष्प आपण इथे अर्पण केले आपल्या कारल्याच्या एकवीर आईला. आणि श्रोते हो, ही सगळी माहिती किंवा या सगळ्या जे काही आम्ही तुमच्यासमोर कार्यक्रम घेऊन येतो, हे सगळ्या देवींच्या माहिती तुम्हाला आम्ही सांगतोय, त्या तुम्हाला कशा वाटतात, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवत चला. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि या सेगमेंटमध्ये मी आरजी कोमल इथेच रजा घेते, पण रजा घेताना आपल्या कारल्याच्या एकवीर आईचं एक छोट्याशा दोन ओळी गाऊन आम्ही इथे रजा घेणार आहे. एक वीरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी. एक वीरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी. पाठीशी उभी हाय एक वीरा आई, पाठीशी उभी हाय एक वीरा आई. एक वीरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी. खूप छान. तर या दोन ओळींनी आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सांगता करतोय. जाता जाता इतकंच म्हणेन, स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, आई माऊले तुझ्या नावातच समाधान आहे. आई माऊले तुझ्या नावातच समाधान आहे. आणि इतकं बोलून मी आरजी कोमल सुशीला मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वर छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.